मुंबईसह केंद्रामधील नेत्यांचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन यांचे जवळचे संबंध असल्याचं आता उघड झालंय. कधी या गुंडांचा नेत्यांच्या खांद्यावर हात तर कधी नेत्यांच्या हातांनी भरवला जाणारा घास. या गुंडाचे हात अनेकाच्या हत्येनं माखूनही त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या नेत्यांना मात्र त्यांचं काहीच फरक पडत नाही. पाहूया विशेष रिपोर्ट. खरं तर राजकारण्यांच्या सभोवतालच्या नेहमीच्या गर्दीतील ही दृश्य असावीत असं म्हणून सोडून द्यावीत एवढीही दृश्य साधी नाहीयेत. कधी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कधी थेट अखिलेश यादव, खांद्यावर हात ठेवून उभे असलेले हे MIM चे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार तर चक्क घास भरवून घेत आहेत. आणि या सगळ्यात साम्य असणारी व्यक्ती आहे दाऊदचा हस्तक तारिक परवीन. ठाणे पोलिसांनी 20 वर्ष जुन्या असणाऱ्या प्रकरणात तारिकला अटक केली आहे. तारिकवर दाऊदच्या टोळीतील सहकारी असल्याचाही आरोप आहे. दुबई सरकारच्या वतीनं 2004 मध्ये अवैध कारभारामुळे डिपोर्टिंगचा शेराही मारला होता. एवढं सगळं असूनही नेत्यांना मात्र या फोटोत काहीच वावगं वाटत नाहीये. ये जो आपके मार्फत से मुझे फोटो दिखा ये है 23-24 तारीख को उर्दू न्यूज का प्रोग्राम था ताज लैंड सैंड में, जहाँ पर हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी मौजूद थे, देवेंद्र फडणवीस साहब थे, काफी MLAs थे, शाहनवाज हुसैन थे अपना दिल्ली से, सब आए थे वहाँ पर, सब मौजूद थे और सब फोटो निकाल रहे थे एक दूसरे के साथ, मेरे साथ सब निकालते फोटो, ये भी आए, इन्होंने भी फोटो निकाल दिया, बस इससे ज्यादा ना कोई बात हुई ना कुछ, ना उनके साथ मेरा कोई ताल्लुकात रहा. तारिक मुंबईत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सक्रिय असल्याचा दावा करतोय. त्याला सारा सहारा प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तारिक सध्या एका हत्या प्रकरणात जामिनावर आहे. असं असूनही भाजपच्या नेत्यांनाही यात काहीच आक्षेपार्ह वाटत नसल्यासारखीच सारवासारव होती आहे. मैं ना किसी को जानता हूं, मैंने वो फोटो अभी व्हाट्सएप पे देखा, बताया मुझे, और वहां पर ये कार्यक्रम ऐसा था, नए नगर सेवक चुनके आए, उनका सत्कार था, इस्लाम जिमखाना में कार्यक्रम था, इतना मुझे जरूर याद है. मैं उसके नाम से भी नहीं जानता हूं, तो मिलने का तो सवाल ही नहीं है, कौन है मुझे पता ही नहीं. समाजवादी पक्षाचे नेते ही फोटो असल्याचं मान्य करतानाच तारिक सोबत संबंध नसल्याचाही खुलासा करतायत. अगर हमें मालूम है कि आदमी बहुत मशहूर गुंडा है, इसे पे केसेस है, तो शायद मुझसे थोड़ा दूर रहें. ये 15-20 साल से देखो बम्बई में घूम रहे हैं चारों तरफ, हर मीटिंग में रहते हैं तारिक परवीन. अभी तारिक परवीन को पासपोर्ट मिला यहाँ पर, अगर वो डी कंपनी का आदमी है और उस पर केसेस हैं तो बाहर कैसे जा सकता है. एक आदमी वांटेड है, 98 से बोल रहे हैं वांटेड है, और दूसरी तरफ उसको पासपोर्ट भी मिल रहा है और वो जो है रोजाना फंक्शन भी कर रहा है, बम्बई में है, तो मैं क्या समझूँ. ये तारिक सोबतचे फोटो समोर आल्यानंतर कोणी कितीही आरोप झटको, पण या निमित्तानं उपस्थित होणारे प्रश्न फार गंभीर आहेत हे मात्र नक्की. राजीव रंजन सिंग, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.